मित्रांनो हे सगळे इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहेत, हे पेपर मॅक्सचे आहेत, हे मातीचे आहेत। तुम्ही जरा सांगाल ना का हे काय काय गणपती आहेत जरा? हे लाल मातीचे इको फ्रेंडली 100% इको फ्रेंडली शाडू मातीचे, हे शाडू मातीचे। बघा किती मित्रांनो किती सुंदर गणपती आहेत। हां माझ्या फ्रेंडली बनवले आहे। हां हे बघ सगळे फ्रेंडली बनवले आहे। ॐ गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः। पेशव्याच्या काही फाईटीत बसलेले आहेत आणि त्यांना पूर्ण पोशाख परिधान केलेले आहेत। एकदम सुंदर पूर्ण त्याचा पोशाख केलेला आहे, पूर्ण कापडानी त्याचा पोशाख बनवलेला आहे। फेटा बघा, हा पण बघा, खरा खुरा बाप्पा येऊन आपल्या घरात बसल्यासारखं जाणवलं। हा बघा कोळी रूपातला गणपती बाप्पा, सुंदर। हे किती फुटाचे गणपती आहेत? हे सर्व 2 फुटाचे आहेत आणि हे कशातले आहेत? पीओपी मध्ये, हे पीओपी मधले आहेत। बघा मित्रांनो हे बघा, नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। ह्या कशातल्या मूर्त्या आहेत? या सगळ्या पीओपीतल्या मूर्त्या। मूर्ती बाप्पाची ही मुंबईच्या गणेशोत्सवाची जशी मूर्ती असते, गणेश गल्लीचा राजा, हा गणेश गल्लीचा राजा, त्या फेसिंग मध्ये लहान मूर्ती बनवलेली आहे। दुसरी ही रिलॅक्स पोज मध्ये बनवलेली आहे। दुसरी आदि गणेश टिटवाळा, दुसरी ही राम मंदिर बनवलेली आहे। मंदिर वही बनायंगे जे आता राम मंदिर अयोध्येमध्ये तयार होते नवीन, ते गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपण बॅकग्राऊंड आणलेलं आहे। ही शिल्प टाईप मूर्ती बनवलेली आहे। ही बालमूर्ती आहे, सुंदर फुटबॉल खेळतोय, हत्ती फुटबॉल खेळते त्याच्याबरोबर। हा लालबागचा राजा आहे। दुसरा बघा लालबागच्या राजाची छोट्या कडे मूर्ती, पण किती सुंदर आहे बघा। दुसरं हे कृष्ण रूपात आहे। वाव। दुसरं ही चिंबोरीवरती आहे, खेकड्यावरती बसलेली कोळी रूपात। वाव।
आपल्या कोळी बांधवांसाठी तर खूपच सुंदर इथे मूर्त्या बघायला मिळतील, खूपच सुंदर। ही कोल्हापुरी फेट्यामध्ये ही कोणती आहे? ही पण लालबागच्या कोल्हापुरी फेट्यामध्ये। या सर्व मूर्त्या किती इंचामध्ये आहेत? दीड फूट ते दोन फुटापर्यंत आहेत। आणि या सर्व सगळ्या दीड ते दोन फुटाच्या आसपास मूर्त्या आहेत। आणि या पीओपीच्या आहेत घरगुती गणपतीसाठी। श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक। हे बघा पूरी स्वरूपातला गणपती बाप्पा महोदया, तुम्ही नक्कीच या कला केंद्राला नक्कीच भेट द्या, खूप वेगवेगळ्या आणि सुंदर मूर्त्या तुम्हाला। या मूर्ती कला केंद्राचे खरे कलाकार हे बघा, हे आहेत मूर्तिकार प्रवीण पाटकर। प्रवीण काका, तुमच्याकडे ह्या मूर्त्या किती पासून आहेत, म्हणजे किती इंचापासून किती इंचापर्यंत आहेत? माझ्याकडे साधारण 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंत मूर्ती आहे। सरकारी नियमानुसार 4 फुटापर्यंत सार्वजनिक मूर्ती आहे आणि साधारण 6 इंचापासून मातीच्या मूर्ती आहेत माझ्याकडे। 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट असे सगळे। म्हणजे तुमच्या कला केंद्रात पीओपीच्या मूर्त्या, मातीच्या मूर्त्या, इको फ्रेंडली, नंतर आपल्या शाडूच्या मातीच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात। आपल्याला बघायला मिळतील, आपण एक वेळ या इथे बघा। प्रत्यक्ष बघण्यात आणि मोबाईलमध्ये बघण्यात खूप फरक पडतो। तुम्ही स्वतः येऊन इथं बघितलं तर तुम्हाला नक्कीच चांगले वाटतील। आणि तुमच्याकडे किमती कशा, म्हणजे कशी, कितीपासून स्टार्टिंग आहे? आमच्याकडे साधारण 500 रुपयापासून मूर्ती चालू आहे। अरे वा, म्हणजे हे बघा रिझनेबल भावापासून तुमच्याकडे चालू आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळतील इथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ठाणा स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि प्रचंड सुंदर मूर्त्या आहेत। रंगकला म्हणजे तुम्हाला जो पेंटमध्ये, जो पेंटच्या गणपतीमध्ये जो लाल कलर कानाला येतो टिपिकल, तशा न येता ज्यामध्ये ज्या शाडूच्या मातीच्या रेखीव जसं केलं आहे सेम तशाच्या तशा आणि सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील। ज्या किमती जे मोठे मोठे कलाकार असतात जे शाडूच्या मातीत बनवतात ते त्या मूर्तीची किंमत जे 15-20 हजार रुपये घेतात, त्या मूर्त्या तुम्हाला इथेच पण थोड्या कमी दरात पण खूप सुंदर अशा तुम्हाला रेखीव मूर्त्या इथे बघायला मिळतील। तुम्ही नक्कीच इथे एकदा तरी भेट द्या। हे बघा आपला क्रियान काय करतोय, नवीन कलाकार काय करतोय, काय करतोय रे तू? गणपती बाप्पाला पेंटिंग करतोय, येत का तुला? खरच का? छान दिसतोय का बाप्पा? माऊस बाप्पा उंदीर मामा नाही का? मूर्त्या कसल्या आहेत? या आपण लाल मातीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। साधारण या तुम्हाला घरच्या घरी विसर्जन घरच्या घरी आपल्याला करता येईल। आणि हे 8 ट्री गणेश याला बोलतात, त्याच्यावर तुम्हाला गणपतीवरून पाट आणि एक कुंडी पण येणार, जेणेकरून तुम्ही त्याच्यात विसर्जन घरच्या घरी करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला प्लांट पण भेटणार। त्याच्यामुळे 8 ट्री गणेश म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाप्पाचे आगमन आणि पर्यावरणाचे संवर्धन अशी ही संकल्पना आहे। नक्कीच सुंदर संकल्पना आहे तुमची आणि खूप सुंदर उपक्रम पण आहे। आपण आता बघतोच आहे की झाडांची किती गरज आहे आता आपल्याला, कारण हे आपल्याला कोरोनाच्या काळात कळलं की ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर झाडं किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल। आणि बाप्पाच्या रूपाने जर आपल्याबरोबर संवर्धन केलं जाईल पर्यावरण। गणपती बाप्पा बाप्पाचे आगमन पर्यावरणाचे संवर्धन। गणपती बाप्पा मोरया।